कमलाकर शेठ गायकर यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल गोलंदाज आदेश साठी। विनंती असेल आंबिवली टीमला की आपण एकत्र येऊ नका आणि विकेट वरती टीम मीटिंग कॉल करू नका। आणि 25 मिनिटांचा वेळ आहे, 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं फेकायचे आहेत। तर या दरम्यान आंबिवली गावचे समाजसेवक उद्योजक सन्माननीय राजेश देसले साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा। मेडन षटक फेकले गोलंदाज आदेशने। या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक आपण पाहतोय आदेशच्या माध्यमातून आणि सन्माननीय कमलाकर शेठ गायकर यांच्याकडून आपण पाहतो 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल। कारण की पारितोषिकांचा वर्षाव गेलाय पहिल्या दिवसापासून। कमलाकर शेठ गायकर यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिकसाठी, चौकारांच्या हॅट्रिकसाठी, विकेट हॅट्रिकसाठी आणि मेडन षटकासाठी पारितोषिक आहेत। गोलंदाज सज्ज होतोय मनोज, यावी साफ ट्रॅकर होता, लाईन पावी लागेल। लाईन चुकीची आहे, पंचांच्या वाईटचा येतोय, वन बाउन्सचा इशारा येतोय, फर्स्ट बाउन्स। या षटकामध्ये आपण पाहतोय मनोज हा गोलंदाज आहे, धावसंख्या धावफलकावरती 15 धावा। एक नवोदित संघ आहे तो म्हणजेच जय मल्हार आंबिवली संघ आणि एक नवोदित गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी आदेशने केली। यावी सुरेख, टायमिंग आपण पाहतोय, शतकशिका आहे, जज करतायत आणि सुरेख जेल टिपलाय आदेशने, फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय या मैदानावरती भगवान 11 रोहन संघ बॅकफुट वरती। धावसंख्या धावफलकावरती आहे 15 धावा। नवीन फलंदाज बंटी येतोय, यावी सुरेख गोलंदाजी, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय, डॉट बॉलची समाप्ती होती, धावसंख्या स्थगित आहे। 15 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या षटकामध्ये 14 धावा बनवल्या होत्या, त्यानंतर आपण पाहतोय धावांसाठी संघर्ष करतोय, धावांसाठी झगडतोय या मैदानावरती भगवान 11 रोहना संघ। यावी सुरेख, टायमिंग आपण पाहतोय, गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार। धावसंख्या 19 धावफलकावरती। डीजे मास्टर आहेत विघ्नेश, थोडस लक्ष आपण द्यायचं आहे डीजे मास्टर देखील, विनंती असेल। धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे गोलंदाज मनोज, मनोज पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्ग वरती, स्ट्रायकिंगला फलंदाज मनीष आहे। यावी चांगला चेंडू आपण पाहतोय, तेवढा चांगला फटका आपण पाहतोय, ऑन साइडला चेंडू येतोय, लॉंग ऑनला शतकशिक आहेत आदेश। एकच धाव मिळते चेंडू वरती आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, 20 धावा धावफलकावरती आहेत, 20 धावा धावफलकावरती आहे। षटक क्रमांक आपण पाहतोय 20 3 मार्गस्थ आहे अनगा 11 क्रिकेट संघ कोळम आणि ग्रामस्थ मंडळ कोळम आयोजित कोळमकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन। राईट आर्म ओवर द विकेट मनोज, हाफ ट्रॅकर आपण पाहतोय आणि पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे, कारण की दुसरा बाउन्सर चेंडू हाताळलाय गोलंदाज मनोजने, हेच पाहिलं पंचांनी आणि दंडित केलंय गोलंदाज मनोजला आणि पुढील चेंडू फ्रीट असेल, फ्रीटचा इशारा येतोय पंच रमेश म्हात्रे सर आणि स्क्वेअर लेगचे पंच आहेत जतीन भुयालसल, हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल। यावी चांगला चेंडू आहे फ्रीटचा, हा चेंडू एकदा तर कम्प्लीट केले आदेश आहेत लॉंग ऑनला, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळते या चेंडूवरती।
आणि धाव संख्या एक ने पुढे सरकेल। 22 धावा धावफलकावरती आहेत। एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील। 10 क्रिक ची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे ही स्पर्धा कवर करण्यासाठी। त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाइव टेलिकास्ट केले जाते। ऑनसाइडला चेंडू येतोय, चांगला फटका आहे, डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत, फंबल होतोय, चेंडू उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतला, तोपर्यंत अवधी होता 2 धावा कंप्लीट करण्याचा। आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती स्वर्गीय भगवान 11 रोहन या टीमची 8.00 च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती। 4 गड्यांच्या मुबदल्यामध्ये रोहन या टीमची। डीजे भावेश पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी। भावेश पवार यो लेफ्टी, ऑलराउंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी। तर वळूया आपण व्यासपीठावरती। एक विशेष सन्मान केला जाईल अन्य गावचे समाजसेवक उद्योजक सन्माननीय विशाल मोहपे साहेब उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। तर विनंती आहे गणेश राऊत साहेबांना की आपले शुभ असते सन्माननीय विशाल मोहपे साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे। माईची प्रेमाची शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण एक ब्युटिफुल मोमेंटो देऊन साहेबांचा शुभ सन्मान होतोय। एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय, खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी। आपल्या व्यासपीठावरती आपण बघू शकाल कमलाकर शेठ गायकर साहेब देखील उपस्थित आहेत। ATM आहेत कल्याण ग्रामीण या विभागातील आणि नेहमीच खूप मोलाचं सहकारी असतं प्रत्येक स्पर्धेसाठी, प्रत्येक खेळाडूवरती, प्रत्येक प्रेक्षकावरती आणि प्रत्येक समालोचकावरती। नक्कीच कमलाकर शेठ गायकर साहेबांचं खूप प्रेम असते। अभिस चांगला स्ट्रोक आहे, फलंदाज बाद, अजून एक धक्का बसतोय या मैदानावरती स्वर्गीय भगवान 11 रोहन या टीमला। तो खत राजू पाटील आला नवस राजे साहेबाने तो खत। थँक्यू सो मच। धावसंख्या आहे धावफलकावरती 5-24 धावा, अर्धा संघ तंबू मध्ये परतलाय रोहन या टीमचा। या 20 लोअर फुल टॉस चेंडू आपण पाहतोय, मिडवणारा क्षेत्ररक्षक आहेत, फंबल होतोय आणि एक धाव कंप्लीट। धावसंख्या एक ने पुढे सरकेल 25। 25 धावा धावफलकावरती आहे, षटक क्रमांक 14 मार्गस्थ आहे गोलंदाज आदेशच्या माध्यमातून, ज्या आदेशने या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक हाताळलंय तोच येतोय गोलंदाजी मार्गवरती या दुसऱ्या षटकामध्ये। चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय आणि सांघिक हे चौथं षटक आहे, कारण की अप्रतिम गोलंदाजी तो आपल्या टीमसाठी करतोय, कारण की खऱ्या अर्थाने धावसंख्येला ब्रेक लावलाय गोलंदाज आदेशने, कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल रोहन टीमने 14 धाव बनवल्या होत्या। फुल टॉस चेंडू आपण पाहतोय मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये, एक धाव तर कंप्लीट केली, चांगली क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय। धावसंख्या एक ने पुढे सरकेल
26 26 धावा धावपळ कवरती आहेत। षटक क्रमांक आपण पाहतोय चौथे मार्गस्थ आहे गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून। एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका एका धावेसाठी झगडावं लागतंय या मैदानावरती स्वर्गीय भगवान इलेवन रोहन या टीमला। आदेश स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता अप्रतिम क्षेत्रक्षण, आपण पाहतोय स्टेनच्या पाठीमागे डायरेक्ट करण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज बाद अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद होतोय। अजून एक धक्का बसतोय बैदान लाखो दिलाची बनलाई जान असतो सदा कामात दादाचा नेक इरादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू। थँक यू सो मच गोलंदाजा आदेश यावी सुरे गोलंदाजी तो करतोय आपल्या टीम साठी। एक धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न असेल, धावबाची संधी आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण। गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या दोन ने पुढे सरकेल 28 28 धावा धावपळ कवरती। यापुढील सामना असेल कालभैरव अंताडे विपक्ष खुटोबा इलेवन चौरे या दोन टीम मध्ये। गोलंदाज आदेश ने इम्प्रेस केलंय या सामन्यामध्ये। अप्रतिम गोलंदाजी तो आपल्या टीम साठी करतोय, इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय या सामन्यामध्ये। या 20 लाईन पावी लागेल, पंचांचा इशारा व्हाईट चा येतोय। जतीन भुयाल सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम कल्याण। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रमेश म्हात्रे सर आहेत मॅन फ्रॉम डोंबिवली। हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल। फुल टॉस चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे फॉलो थ्रू मध्ये जज करतोय आणि झेल ड्रॉप केलाय आदेश ने। अजून एक धाव मिळते या चेंडू वरती आणि पहिल्या चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती स्वर्गीय भगवान इलेवन रोहन या टीमची 30 धाव धावफलकावरती। 7.5 आपण पाहतोय 50 सरासरीने पहिल्या चार षटकांमध्ये 30 धाव बनवल्यात, ते म्हणजेच रोहन या टीमने 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे। बघूया 6 चेंडूंमध्ये किती धावा जमवतोय या 20 रोहन संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा रोहन संघ। यापुढील सामना असेल कालभैरव अंताडे विपक्ष खुटोबा इलेवन चौरे या दोन टीम मध्ये। तर दोन्ही संघाच्या संघनायका विनंती असेल टॉस साठी या त्वरित आमच्या टॉस बॉक्स मध्ये। बावीस मिनिट झालेली आहेत, फक्त 3 मिनिटांचा वेळ आहे 6 चेंडू हाताळण्यासाठी। गोलंदाज सज्ज होतोय अंतिम षटकामध्ये अविनाश। स्ट्राइक इन फलंदाज सुनील आहे, सुनील आणि पांडुरंग ही जोडी आपण पाहतोय। 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानावरती आहेत रोहन या टीमचे, कारण की 6 फलंदाज गमावलेत। यावी साफ ट्रॅकर होता, शॉट अंपोल करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय। टॉट बॉलची समाप्ती। अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय, ज्याप्रमाणे आदेशने गोलंदाजी केली, ज्याप्रमाणे मनोजने गोलंदाजी केली आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय अविनाश हा गोलंदाज। पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय, धाव संख्या स्थगित आहे 30 धावा धावफलकावरती। सकाळचं हे 17 आपण पाहतोय। यावेळी चांगला चेंडू स्ट्रॉंग अपील केली आहे पंचांजेशा लेग बाईस येतोय। अवंतरच्या स्वरूपात एक धाव मिळते, धावसंख्या एक ने पुढे सरकेल 31 31 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल यावेळी रोहन या टीमची। यापुढील सामना असेल अंताडे विपक्ष चौरे या दोन टीम मध्ये। तर दोन्ही संघाची संघनायकाला विनंती असेल टॉस साठी या कालभैरव अंताडे विपक्ष खुटोबा इलेवन चौरे या दोन टीम मध्ये।
धाव संख्या है 31 31 धावा धाव फलका वरती है। अविनाश फोर्थ विकेट या वी स्लोअर फुल टॉस चेंडू अपन पहतो बैट एंड पैड ऐसी मे फेकल होता चेंडू टावल तो लॉन्ग ऑफला शतक्षक है दोन धावा कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट धाव संख्या दोन ने पुढ़े सरकेल 33 धावा धाव फलका वरती है। एकेरी दुहेरी वरती जास्त जास्त लक्ष केंद्रित जता है धाव फलक अपन पहतो या वीस 33 आकड़ा वरती षटक क्रमांक शेवट मार्गस्थ है अंतिम षटक स्लोगोवर चे षटक करते सुरेख टाइमिंग चेंडू जो फाइन लेग सीमा रेषे बाहर चौकार थर्टी सेवन 37 धावा धावपल कवरती है। अप्रतिम फलंदाजी पांडुरंग आपल्या टीम साठी करतोय वैयक्तिक सहा या धावसंघाने खेळतोय अप्रतिम चेंडू आपण पाहतोय ब्लॉकरचा वापर केला होता क्रिकेट मध्ये याला ब्रह्मास्त्र म्हटलं त्या ब्रह्मास्त्राचा वापर केला होता आणि धावबच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतोय भगवान इलेवन रोहन टीम लागतोय हा सातवा धक्का पांडुरंग बॅक टू द पवेलियन तर दोन्ही संघनायक देखील उपस्थित आहेत कालभैरव अंताडे विपक्ष आपण पाहू शकाल खुटोबा इलेवन चौरे या दोन टीम मध्ये एक चेंडू शिल्लक आहे आणि त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत सन्माननीय कमलाकर शेठ गायकर साहेबांचे शुभ असते यावी चांगला चेंडू आपण पाहतोय एक धाव कंप्लीट एकाच धावेवरती समाधान मानव लागतंय आणि पहिल्या पाच षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती आहेत आणि 39 धावांचं लक्ष ठेवलंय रोहन या टीमने आंबिवली या संघासमोर तर दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी या आमच्या टॉस बॉक्स मध्ये इथे टॉस केला जाईल सन्माननीय कमलाकर शेठ गायकर साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिका आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्याचं काम प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करण्याचं काम सन्माननीय कमलाकर शेठ गायकर यांच्या माध्यमातून केलं जातंय षटकरांच्या हॅट्रिकसाठी 1500 रुपये त्यानंतर चौकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि मेडन षटकासाठी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे। आदेशने इम्प्रेस केलं पहिल्या इनिंग मध्ये या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक हाताळलं आणि त्याला देखील कमलाकर शेठ गायकर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज मिळेल सामना संपल्यानंतर ते पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे। तर दोन्ही संघनायक देखील सज्ज आहेत तर साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे तर खुटोबा प्रसन्न चौरे या टीमने टॉस जिंकलाय तर खुटोबा प्रसन्न चौरे या टीमने टॉस जिंकलाय पाच षटकांचा सामना आहे प्रथम निर्णय काय असेल आमचा निर्णय फील्ड फर्स्ट तर प्रथम शतकक्षण स्वीकारलेला आहे पाच षटकांचा सामना आहे समोरचा संघ आपण पाहतोय कालभैरव अंताडे संघ आहे एक बलाढ्य संघ आहे तर या संघाला पहिल्या पाच षटकांमध्ये किती धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न असेल आमच्या टीमचा नक्की प्रयत्न असेल तरी पण 50 रनांपर्यंत आम्ही त्यांना रोखू शकतो ज्याप्रमाणे आंबिवली टीमने फक्त 38 या धावसंख्येवरती थांबवलंय ते म्हणजेच रोहन या टीमला त्याचप्रमाणे
नक्कीच अंतराळी टीमला देखील थांबवण्याचा प्रयत्न असेल, कारण की सकाळचं हे सत्र आपण पाहतोय थंड वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये गोलंदाजांसाठी पोषक अशी खेळपट्टी आपण पाहतोय। तर या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल, एक अप्रतिम आयोजन आपण पाहतोय कोलमकर चषकाचं ऐतिहासिक केजीपीएलच्या या मैदानावरती। आयोजन खूप खूप चांगलं आहे आणि प्रेक्षकांचा भरपूर इथे प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे टूर्नामेंट इथे अतिशय चांगल्या पद्धतीने होतात आणि आम्हाला कोलमकर चषक यांनी अति चांगली संधी दिली आणि त्यांचं मी आभार व्यक्त करतोय। तर शुभेच्छा असतील चौरी टीमला। माझ्या सोबत अंतराळी संघाचे संघनायक आहेत, टॉस गमावलाय, प्रथम फलंदाजी करावी लागेल। 5 षटकांमध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? टार्गेट 70-80 धावांचा असेल आणि आम्हाला फलंदाजीच करायची होती। म्हणजे मनासारखं झालेलं आहे, टॉस जिंकला असता तर आपण फलंदाजीच घेणार होते आणि फलंदाजीच आपल्याला करावी लागेल। तर या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल, एक अप्रतिम आयोजन आपण पाहतोय कोलमकर चषकाचं। सन्माननीय मोहनजी राऊत साहेब आणि संपूर्ण अणगा 11 क्रिकेट संघ कोलम आणि ग्रामस्थ मंडळ कोलम यांच्या माध्यमातून कोलमकर चषकाचं आयोजन। मी त्यांचा आभार व्यक्त करतो की आम्हाला त्याला खेळायला संधी दिली आणि मोहन राऊत साहेबांचा आभार। तर शुभेच्छा असतील दोन्ही संघांना। टॉस बॉक्स मधून माहिती देते, टॉस जिंकलाय कुटुंबा प्रसन्न चौरे या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। पहिला चेंडू यावीस डॉट बॉल हाताळलाय गोलंदाज, यावीस गोलंदाज मार्गोदी सज्ज होतो जगन। 39 धावांचं लक्ष आहे। अविनाश आणि सागर ही जोडी आपण पाहतोय, स्ट्रायकिंगला फलंदाज अविनाश आहे, संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय। मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे अविनाशची। यावीस लाईन पाहावी लागेल सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय। रमेश मात्रे सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, दांडगा अनुभव रमेश मात्रे सरांना आहे। डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय, सलगचे 2 चेंडू यावीस डॉट बॉल फेकतोय गोलंदाज, पुन्हा एकदा सज्ज होतो जगन। यावी सुरेख टाइमिंग आपण पाहतोय, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर, दणदणीत कणकणीत चौकार। राव साहेबांचं आगमन झालेलं आहे, साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे कोलमकर चषकामध्ये। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये होत आहे गोलंदाज जगनचं आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, 5 धावा धावफलकावरती आहेत, 39 धावांचं लक्ष आहे। ते म्हणजेच आंबिवली या टीम समोर जय मल्हार आंबिवली विपक्ष स्वर्गीय भगवान 11 रोहन असा विद्यमान सामना सुरू आहे। यावी सुरेख टायमिंग गॅप मध्ये आहे, एक धाव तर कंप्लीट केली आहे डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, 6 धावा धावफलकावरती आहेत। अप्रतिम गोलंदाजी होती या मैदानावरती आपण पाहतो जगनच्या माध्यमातून, कारण की 39 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या 2 षटकांमध्ये खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल रोहन या टीमला। तर विनंती असेल अंताडे संघाचे संघनायक आणि चौरी संघाचे संघनायक आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे। स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर चौकार। धावसंख्या आहे धावफलकावरती 10, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विकेटवरती कोणी उभं राहू नका, विनंती असेल प्लीज रोहन टीमला, सर्व संघांना ही सूचना असेल विकेटवरती आपण टीम मीटिंग कॉल करू नका। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आहेत, 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे। 24 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। 7.25 सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी, तो म्हणजेच आंबिवली या टीमला। जय मल्हार आंबिवली विपक्ष आपण पाहतोय, स्वर्गीय भगवान 11 रोहन हा सामना सुरू आहे।
टेन क्रिक ची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे। भावेश मुंडे, त्यानंतर राकेश म्हात्रे आणि आमचे ऑफिशियल कॅमेरामन रोहित मुंडे। गोलंदाज सज्ज होतोय सुनील या दुसऱ्या षटकामध्ये। पॉवर प्ले चे हे दुसरे षटक आपण पाहतोय। 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। जतीन भुयाल सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल। या 20 टाइमिंग स्ट्रोक आहे इनफील्डच्या वरून खेळलाय। एक धाव तर कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते। गुड रनिंग बिटवीन द विकेट। चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने या दोन धाव पूर्ण होत आहेत। धावसंख्या 2 ने पुढे सरकेल। 12 धावा धावफलकावरती आहे। षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा मार्गस्थ आहे। गोलंदाज सुनील पुन्हा एकदा सज्ज होतोय। लेफ्ट आर्म राउंड विकेट। यावीस फुल टॉच चेंडू चुकीला माफी नाहीये। अलॉंग द कार्पेट खेळलाय। स्क्वेअर द विकेट, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार। डीजे मास्टर थोडस व्हॅल्यूम दे माईकला। धावसंख्या आहे धावफलकावरती 16 धावा। यावी चांगला चेंडू आपण पाहतोय। सुरे गोलंदाजी होते। येष्ट्यान वरून चेंडू ट्रॅव्हल होते पाहिलं पंचांनी आणि डॉट बॉल घोषित केलेला आहे। धावसंख्या आहे धावफलकावरती 16। विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल आंबिवली या टीमला हुक करतोय सुरे। टायमिंग लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर चौकार। सो मच टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर दिलं जात आहे। या मैदानावरती आपण पाहतोय आंबिवली टीमच्या माध्यमातून रोहन या टीमला इट का जवाब पत्थर से। या विसुर एक टायमिंग अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय। एक धाव तर कंप्लीट केले। चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नर सीमारेषी लगत। चेंडूला फील्ड होते, फेकी होते, तोपर्यंत मिळतात या दोन धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल। 22 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे। षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा मार्गस्थ आहे गोलंदाज सुनील। यावीस अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय। तेवढे चांगले क्षेत्ररक्षण 30 सर्कल मध्ये एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.50 च्या सरासरीने 23 धावा धावफलकावरती 39 धावांचं लक्ष आहे। उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज। डीजे एक्सप्रेस टाकी तो बॉल यर कट चिचपाडच्या त्या रोशननी केला 50 चा रेकॉर्ड। थँक्यू सो मच। तर यापुढील सामना असेल चौरी विपक्ष अंताडे या दोन टीम मध्ये। पहिल्या फेरीमधील पहिला सामना सुरू आहे तो म्हणजे जय मल्हार आंबिवली विपक्ष स्वर्गीय भगवान 11 रोहन या टीम मध्ये। 18 चेंडू शिल्लक आहे, 16 धावांची गरज आहे। या भी चांगला स्ट्रोक आहे, झेलची शक्यता आणि झेल ड्रॉप। कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी टूटा। सुप्पा झेल सोडलाय। क्रिकेटचं समीकरण असतं कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ। हा झेल महागात पडेल तो म्हणजेच रोहन या टीमला। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 24 धावा जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे। फुल टॉच चेंडू चांगला स्ट्रोक आपण पाहतोय पण क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला। आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल। 25 धावा धावफलकावरती आहेत।
खूप चांगली पार्टनरशिप बनवली. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतोय, हा पंप पुल करतोय, एक धाव तरी कम्प्लीट केली. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगले क्षेत्ररक्षण. एकापेक्षा जास्त नसेल, एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एक ने पुढे सरकेल 26. 26 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 26 धावांची पार्टनरशिप बनवली आहे फलंदाज अविनाश आणि फलंदाज सागरने. आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल जय मल्हार आंबिवली या टीमला या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली. चांगला स्ट्रोक आहे, मिस टायमिंग फटका, जेलची शक्यता आणि सुरेख जेल टिपलाय. पहिला मोठा धक्का बसतोय जय मल्हार आंबिवली या टीमला. अविनाश बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. या दरम्यान सन्माननीय पद्माकरजी हरड साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. एटीएम आहेत पद्माकरजी हरड साहेब. क्रिकेटवरती खूप प्रेम आहे आणि प्रत्येक खेळाडूवरती देखील खूप प्रेम असतं. सन्माननीय पद्माकरजी हरड साहेब असतील, त्यानंतर कमलाकर शेठ गायकर साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पारितोषिकांचा वर्षाव केलाय सन्माननीय कमलाकर शेठ गायकर साहेबांनी. यावीस बॅटची बाहेरची कडा आणि झेल पकडण्याचा खूप चांगला प्रयत्न केला होता. एक धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या एक ने पुढे सरकेल 27. 27 धावा धावफलकावरती अप्रतिम गोलंदाजी जगन आपल्या टीमसाठी करतोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय कारण की पहिल्या दोन षटकांमध्ये 23 धाव बनवले होते आंबिवली या टीमने आणि आतापर्यंत या षटकामध्ये 4 धावा खर्च करतोय. 5 चेंडू हाताळलेत, 5 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च करतोय. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू आणि 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज महेश तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. महेश बघूया कशी कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारतोय चौकार. संघ आणि चौरे संघ व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण येऊन थांबायचं आहे आणि विनंती असेल चौरे या टीमला कारण की टॉस जिंकलाय चौरे या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सामना संपल्यानंतर त्वरितच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चौरे विपक्ष अंताडे या दोन टीम मध्ये हा सामना असेल. टॉस जिंकलाय खुटोबा प्रसन्न चौरे या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि इन्व्हाइट केलंय ते म्हणजेच काल भैरव अंताडे या टीमला फलंदाजीसाठी. 5 षटकांचा सामना असेल पहिल्या फेरीमधील दुसरा सामना. पहिला सामना सुरू आहे, 12 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी जय मल्हार आंबिवली या टीमला. थोड्याच वेळामध्ये आमचे साथी समालोचक सोनू बांगर यांचं देखील आगमन होणार आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. 12 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर आहे, नॉस्ट्रायकला फलंदाज महेश आहे आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय.
प्रतीक 12 चेंडू आणि 8 धावांची गरज। प्रतीक सज्ज होतोय गोलंदाजी मार्ग वरती स्ट्राइकिंगला फलंदाज सलामीचा फलंदाज सागर आहे। सागर आणि महेशी जोडी आपण पाहतोय। समीकरण थोडंसं सोपं झालेलं आहे। बारा चेंडू आठ धावांची गरज राउंड विकेट या 20 मिस टाइमिंग स्ट्रोक आहे। लीडिंग ए जेल ड्रॉप सोपा जेल सोडलाय फ्लाइंग स्लिप ला फर्स्ट स्लिप शॉर्ट थर्ड मैन या रीजन मध्ये हा जेल सोडलाय आणि एकदा मिळते धाव संख्या एक ने पुढे सरकेल 32 32 धावा धावफलकावरती आहेत। 11 चेंडू शिल्लक आहे 7 धावांची गरज आहे। 11 चेंडू आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी यावीस आपण पाहतोय। जय मल्हार आंबिवली या टीमला विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे। या मैदानावरती आंबिवली या टीमने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे। गोलंदाज प्रतीक यावी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातोय लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनबेदी बुलंदी पॉवरफुल षटकार। धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। अप्रतिम बॅटिंग महेश आपल्या टीम साठी करतोय। वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय। एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। षटकार ठोकलाय फलंदाज महेशने। बघूया आपल्या स्टाईलने सामना फिनिश करतोय का महेश फलंदाज डावखुऱ्या त्याचा एक विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज। फुल टॉस चेंडू सुरेख टाइमिंग आपण पाहतोय। लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर विजयी फटका येतोय महेशच्या बॅट मधून हात चौकार आणि सामना जिंकलाय जय मल्हार आंबिवली या टीमने। आंबिवली संघाचं अभिनंदन। सेकंड करायचं साठी सन्माननीय कमलाकर शेठ गायकर यांच्याकडून आपण पाहतोय। षटकारांच्या हॅट्रिक साठी 1500 रुपये, चौकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपये, विकेट हॅट्रिक आणि मेडन षटकासाठी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे। कल्याण ग्रामीणचे खूप मोठे एटीएम आपण पाहतोय। सन्माननीय कमलाकर शेठ गायकर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल।